यंदा 11वीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कारण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रकच अजून शाळांना मिळालेलं नाही. प्रवेशाची पुस्तिकाही अद्याप शाळांपर्यंत पोहोचलेली नाही, त्यामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालकही संभ्रमात आहेत. दरवर्षी 2 टप्प्यात ऑनलाईन प्रवेश होतो. 15 मे पर्यंत पहिल्या टप्प्यातली प्रवेश प्रक्रिया पार पडते, मात्र यंदा मे महिना संपत आला तरी अद्याप वेळापत्रक आणि पुस्तिकांचा पत्ताच नाही. दरम्यान येत्या 28 मे रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं टाइमटेबल आणि प्रवेश पुस्तिका शाळांना उपलब्ध करून दिल्या जातील, तसंच प्रवेश प्रक्रिया वेळेवर सुरू होईल असा दावा शिक्षण उपसंचालक कार्यालयानं केलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.